आणि ज्योतिबाला माझा घड्याळ पडलं. कारण की याने मला ना काही शॉपिंगच करून दिली नाही निकेशने. पैसे संपले सगळे. हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजच्या दिवशी आम्ही इथे महालक्ष्मीला पण आलोय. आम्ही ज्योतिबावरून आलो खंडोबाला. खंडोबा नाही, बघितलंय ज्योतिबाला गेलेलो. आणि आता आम्ही डायरेक्ट इथून पुढे आलोय महालक्ष्मीला. सो महालक्ष्मीला खराब झालेली आहे, खूप ट्रॅफिक आहे आज इकडे. आज काहीतरी इथे इकडे मोर्चा आहे, इकडे आपल्या हिंदू लोकांचा काहीतरी मोर्चा आहे, त्याच्यामुळे फुल ट्रॅफिक जाम झालेली आहे. मध्ये आम्ही गाडी पार्क केली थोड्या आणि तिथून ऑटोने यावं लागलं. एवढी आज ट्रॅफिक आहे, म्हणजे मोर्चामुळे एवढी हे केलेलं आहे इकडे. आणि महालक्ष्मीला आमचा सेकंड टाइम आहे आता सुद्धा. आणि तेव्हा आम्ही दर्शन मस्त घेतले ना. आणि आता सुद्धा दर्शन आम्हाला घ्यायचं आहे असं देवीचं पहिलं दर्शन नवीन वर्षाची सुरुवात. आणि ज्योतिबाला माझा घड्याळ पडलं. जाऊ दे, कारण नवीन पाहिजे होतं ना. नवीन वर्षात नवीन पाहिजे. आता आलो आहोत आम्ही मंदिराकडे. आपण जाऊच मंदिरात. आत मध्ये तर आलो नसेल मोबाईल, पण थोडंफार तुम्हाला दाखवतो. आणि काही जाता येईल ठीक आहे. डेंजर गर्दी आहे इकडे. भरपूर गर्दी आहे. आणि आता सुद्धा आमच्या मागच्या लोकांनी आम्हाला मदत घेतली. आणि ज्योतिबा सारखं आज पण चोरूनच आलो इकडे. ओटी वगैरे घेतली म्हणून दर्शन घेतले. आता मग दर्शन वगैरे घेतला. एवढी लाईन आहे मागे, भरपूर लाईन आहे. आम्ही व्हिडिओचा एंड केलाच नाही, कारण की ह्याने मला ना काही शॉपिंगच करून दिली नाही निकेशने. पैसे संपले सगळे. तर मुळच माझा गेलेला होता, कारण की पहिली गोष्ट म्हणजे शॉपच सगळे क्लोज होते. जे घ्यायचं होतं ते काहीच घेतलं नाही. इव्हन आम्ही प्रसाद सुद्धा काहीच घेतला नाही. जस्ट आम्ही जेवायला गेलो तिथे महाप्रसाद घ्यायला. तर ते तिथलं जेवण खूप टेस्टी होतं. काय काय होतं महाप्रसादामध्ये? पिवळा भात होता, सांबार होतं आणि गव्हाची काय खीर, हां गव्हाची खीर आणि भाजी होती, प्लस ताक. पाच वस्तू होतं जेवायला. आणि एवढं छान होतं, फर्स्ट टाइम खाल्लं आम्ही जेवण, खूप आवडलं. आणि म्हटलं चला शॉपिंगला जाऊया, सगळं बंद. आणि मग ह्याने मला काहीच नाही घ्यायला, तर माझा मूडच नव्हता व्हिडिओ पुढे करण्याचा. सो आता आम्ही पोचलो आहे आणि मस्त येऊन काकांच्या हॉटेलला बसलो आहे. सो म्हटलं व्लॉग एंड करूयात. काकी तर कंटाळल्यात. काय बोलणार आहेस निकेश? काय नाही, मला पण आलं कंटाळ. सगळी कंटाळी सकाळी निघालोय तर. पण ठीक आहे, वर्षाची आमची सुरुवात तर चांगली झालेली आहे. आणि काकी बोलतात आमची सुरुवात देवदर्शनाने झाली, तर आम्हाला इथून पुढे पण सगळं बघायला मिळेल. चिटिंग करून दर्शन घ्यायला मिळेल. हा, दोन ठिकाणी चिटिंग केली समजा आम्ही, पण जेवायला चिटिंग नाही केली. आणि मस्त मजा आली. सडनली प्लॅन झाला, जायचं होतं. ती इच्छा पण आमची पूर्ण झाली नवीन वर्षामध्ये. दर्शन पण छान झालं. फक्त एवढंच काय, महालक्ष्मीला जेवण मनासारखं असं म्हणजे नाही, दर्शन पण नाही मनासारखं झालं. आणि बाकी शॉपिंग वगैरे तर मूड ऑफच झाला. सो जाऊ दे, नेक्स्ट टाइम करेल निकेश करणार शॉपिंग. सो
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा.